दोनदा आहे का? काय गाब आहे का? होय अण्णा, तुमच्याकडे मला कळायचं. चोवीस तास मी त्याच्यात आहे. कोण म्हणलं तुम्हाला? कुठे आहेत? खाली आहेत का? मी चोवीस तास आहे त्या कामात. तुम्हाला कोण म्हणलं? मग अण्णा मी ह्याच्यात इंजिनियर झालो. मला माहित नाही काय दुसऱ्या कशाला सांगायला. कधीपासून माहिती आहे? कधीपासून माहिती आहे मी इंजिनियर ह्या कामात? म्हणजे आता जवळ 8-9 वर्ष होत आले. वडिलाच्या माघारी कळते मला. मग 100% कधी परीक्षा केली आहे माझी? परीक्षा केली म्हणजे परीक्षा केल्याशिवाय गमत काही नाही. गुराव ठेवलं. तुला विचारायला होतं अजून. मी आणून महिना झाला. मला विचारायचं होतं काय म्हणून बैल कसा काय चालतोय काय नाही चालतोय. कोणत्या कामासाठी म्हणून आणलाय? आता मी आणलाय आता अवताला हा बैला गाडला हा बैल आणण्यासाठी कोणी गेला. बरं मग आता दिसताना जरा बरं दिसायला नाही खाल्ल्यावर. हां चालतो नाही बघायचा. खाल्ल्यावर बरा दिसा लागलाय. सोडला नाही ना अजून? नाही नाही अजून नाही. हां कुठलंही जर सोडलं नाही. मग याला जोड पलीकडं. हा जोड. हे पण घेतलं का घरचा? ना घेतलं. बैल दांड का? हे पण बडाव. ही पण अंडो आहे अण्णा. बैला अंडो ठेवल्यावर आणि बडवल्यावर काय फरक आहे? बैल कामाला हाणायचा असा बैला आणू. अंडो शेती कामाला काय होते? बैल नाही एखाद बरं अंगावर येते का? बैल अंग ठरत नाही अंडो असल्यावर आणि बडवल्यावर. बडव पहिलं अंग ठरते. रुटीन लागते. रुटीन लागते. मजबूत असते बैल. कोणा कडून एक बरं अंगावर घेत नाही. बडवा बिंद असते बडवून टाक. तेच बडवायचं नाही. दोन्ही पण बडवा. दोन्ही बडवायचे अबजार उन्हाच तप्पण कमी झालं नाही. हां हां उन्हा पाहिजे जरा उन्हात धगा केले. त्याच्या पाहिजे बडव. तुम्हाला त्यांना आधार लागायचं असलं तर वळूजे. मग चालला तर बरं नव्हतं. तिथे लेवर जा आहे म्हणतो विचारायला. आपण पुढे नंतर विचार करू. एखादं वासरू घेऊ किंवा एखादा चालू बैल घेऊ येतात जर करायचं असलं तर. आहे का डोक्यात करायचं? हाय मस्त लय दिवसापासून आहे. हां लय म्हणजे जात असं जवळ जवळ आता सांगू शकत नाही काय ना. सुखदेव घोड्याचा बैल घेतला होता मी 18,000. चिचुंब्याचा? सुखदेव घोड्याचा. आपल्या 8-5 तसा बैल नव्हता. चिचुंब्याचा ना? चिचुंब्याचा. हां हां आमचं जरा घोटाळा झाल्यामुळे ती बैल गेला. महाराज 2-4 दिवस बैल होता घरात. तिथे काय झालं तर घोटाळा? आमचं म्हातारं वाढलं त्या मुद्दीला. त्या चिचुंब्याचा सुखदेव गेलो मला मामा एवढं कळतंय. अण्णा बैल एक नंबर होती. घरचा जो खोट होता त्याचा आहे का माणूस? त्याचा वारला पोरांना कळते का? आता ना होय पोरांना कळण्यापैकी मी एकटाच राहिलो गावात. आता तुला त्या अनुभव जादा आहे. आता अनुभव घेतलाय म्हणते जादा अनुभव आहे. नाही शिरतो म्हणजे अनुभव काही मिळत नसता. मग त्यांना आधार लागलो म्हणून मिळाला. मग पक्का नाद आहे का? कसा नाद आहे काय नाही? बरा आहे का नाद? अण्णा चांगलाच आहे. आता ह्या कामात मी उतरलोय ह्या वयात. कसं वाटतंय अण्णा गावात कोण आहे? काय गावात? गावात कोण ह्या वयात? वयात म्हणजे वयाच्या आजीला माहीत नाही. मागलेलं माहीत नाही. तुझ्या वयाच्या काय करत नाही. अजिबात काय कळत नाही. हे कसं राहील अजिबात काय कळत नाही. हे गणित कधीपासून अण्णा कळलंय? हे गणित आता जवळ माझं गणित. तू आता तकडे सोडून ती सोडून आता हिच्यात फिरलाय म्हणलं तू उतरलाय म्हणलं काही चेष्टा आहे काय? जनावर काय ती सगळ्यालाच काय कळत नसते. कोणाचं पण काम नाही ना उतरायचं. सगळा बैला केस नाही केस जरा रेग ना रेग कळल्याशिवाय ती काय खरंच नाही. जरा बैल या बैल असा आहे म्हणताना मला काही खरंच नाही. अण्णा तुम्ही किती वर्षापासून आहे ह्याच्यात? मी सांगू का? मी माझी सुरुवात झाली आहे वय आता जवळजवळ बैल घेऊन जाईल 72 घेतली ती बैल. तोपर्यंत 1972 मग तोपर्यंत बैल हलतोय. मग बैलाचा मग अभ्यास लय झाला. मग 30 वर्षापर्यंत आहे. बर बैल कसा आहे कसा नाही मला जरा 75% तर कळते. 100% नका कळे नाही. 25% कमी. 75% जरा कळते बैल कसा आहे कसा नाही. गावात तुमच्या वयात तुमच्या जोडीला अजून कोणाला कळते? कळणार माणूस कोण आहे गावात? तुझा वडील जातो एकच. नाव काय त्यांचं? भारत मुळगेले. त्यांना कधीपासून कळते? त्यांना त्यांचं जन्मच गेले ती वयाच्या 15-16 वर्षापासून.
आप्पाच्या जोडल्या लागले पण त्याला ते सुरू जाईल त्याचं लहानपणापासून. लहानपणापासून वयाच्या 15-14 वर्षापासून चालू आहे. किती टक्के कळते त्यांना? त्यांना 100% त्याला 100% कळते. 100% अनुभव म्हणजे आपल्या गावात तेच मग तुझ्या त्याच्या मोबाईल माझं तोच. तुम्ही चौकशी केली नाही कधी पोरग शाळा शिकून ह्याच्यात एवढं कशाला आलं? आता शिकून आलं म्हणजे आता काय म्हणजे बोलला नाही तुम्ही? बोललो की काय म्हणलं वडील? वडील म्हणजे काय आता काय ते आता उतरलं आता ह्याच्यात ही आता चांगलं जाईल. जनावर म्हणजे काय जी काही चेष्टा नाही का नाही म्हणलं जनावर मग जनावर कळायची म्हणजे काय सगळ्याच कळत नाही. नाही बाटगाड असलेली कळत नाही, ते चांगलं असलेलं कळत नाही, बट्ट कशाला काय म्हणते ते काय कळत नाही. नुसतं घ्यायचं बाजारात घ्यायचं घ्यायचं म्हटलं तर नुसतं पाटीवली भोवरं बघायची की भोवरा ही भोवरा म्हणायचा घ्यायचा ते त्यात काही आली पाहिजे. पोराला कळते म्हणून कधी बोलला का वडील? भाषण आमचं लय बरे भाषण झालं खरं खरं म्हणजे मी नव्हतो ना बोलताना म्हणून लय बऱ्या झाले. हां सारखा आम बसू म्हणजे त्याचा आरोमीचा थोडा थोडा विषय होतो. काय म्हणून झालं पूर्ण काय म्हणून काही काही कशी कोंड कशी हां कोणची काही कशी कोणता बैल कसा या सगळं हे आमचं असते. आणि माझ्याबद्दल काय? तुझ्याबद्दल बी असते काय असते माझ्याबद्दल असते याच्या आता अनुभव शून्य कर ही सगळं तयार झाली म्हणजे आता म्हणलं म्हणलं आता मी काय त्यानं म्हणते आता नसते मी सांभाळायचं काम माझ्याकडे वैरण पाणी करायचं हां हे चांगला आहे किंवा मी डावाय किंवा उजवाई ते त्याचं काम आहे म्हणते त्याचं ओळखून त्याचं काम आहे. आणि नाही कधी बोललो होतो किती महिने झालं किती आता महिन्याला काय मी आता जवळजवळ आता मी 4 महिन्याचं आलो होतो. हां परवा दिवशी आलो होतो मी तिसरा दिवस आहे मी म्हणजे जेवढं काय दारात लाय त्याच्या अनुभवानं आहे फक्त माझं घरात वैरण टाकायचं काम वडील म्हणतो आता हाय अनुभव हां खरं पण आता त्याच्या बुद्धीप्रमाणे आता त्याचं सुनेक चालू आहे म्हणते माझ्याकरता पुढे आहे म्हणते ओळखायला करायला. बरं बरं काय वाटलं अण्णा तुम्हाला? मला बरंच वाटलं की मला मला जीवाला समाधान वाटलं. एखादा बाप गावातल्या एखाद्या सदस्याला म्हणतोय की माझा पोरगा सुद्धा त्याच्यामध्ये काम करतो उतरून कळते 100% कळल्या उतरल्याला काय महत्व नाही कळण्याला महत्व आहे जनावर कसं किंवा कसं तुम्ही म्हणा नाही तर बघ काय तर चुकलं म्हणायचं चुकतच नाही चुकते कसं राहत चुकायसारखं नाही तुमचे चुकते कसं एवढा विश्वास आहे वडिलाला पण माझ्याबद्दल त्याचा विश्वास नाही त्याला काय करणार माझ्यावर विश्वास आहे या कामाचा. ठीक चला जाऊ.